मुंबईतल्या आझाद मैदानात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचं आज सलग 18व्या दिवशी आंदोलन सुरू आहे. काल ज्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला ते शिक्षकही आज पुन्हा सहभागी झालेत. आंदोलकांच्या शिष्टमंडळानं आज शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र या आंदोलनादरम्यान एका शिक्षकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. हा शिक्षक झाडावर चढला होता आणि खाली उडी मारण्याची धमकी देत होता. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर हे गुरुजी खाली उतरले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे आंदोलन आज 18 दिवशीही आझाद मैदानमध्ये सुरू आहे. काल संध्याकाळी आझाद मैदान येथील शिक्षकांवर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते चिघळले आणि आज 18व्या दिवशीही आपण पाहतोय शिक्षकांचं जे आंदोलन आहे ते सुरू आहे. अनुदानाची गेल्या 15 वर्षांपासूनची मागणी आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यातील हजारो शिक्षक आझाद मैदान येथे आंदोलन जे आहे ते असंच कायम ठेवणार आहेत. नुकतीच या आंदोलनातील काही शिक्षकांनी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे. बुधवारच्या कॅबिनेटमध्ये बुधवारच्या मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये अनुदानाचा निर्णय जाहीर करावा अशी शिक्षकांची आता मागणी आहे. काय या पुढचं धोरण राहणार आहे, शिक्षकांची भूमिका काय राहणार आहे जाणून घेऊया. काय सांगाल लाठीचार्ज नंतर आज शिक्षक पुन्हा आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आपली मागणी अशी आहे की उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेज घोषित आणि ज्युनियर कॉलेज अघोषित या सर्वांचा आर्थिक तरतुदीचा शासन निर्णय व्हायलाच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि तो उद्याच्याच कॅबिनेटमध्ये तात्काळ त्याचा निर्णय आणि त्याचा शासन निर्णय व्हायला पाहिजे. शिक्षकांची मागणी आहे. नाहीतर येणारा शिक्षक दिन जो आहे तो साजरा करणार नाही अशा पद्धतीचा इशाराही सर्व शिक्षक संघटनांकडून देण्यात आलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंगरेसह दीपाली जगताप पाटील.